नांदगाव खंडेश्वर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले माजी आमदाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन। तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी। नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानक चौकात जाळला पुतळा। धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अभद्र टिप्पणी केली होती। कधी छ नीच राजकारण करणारा सावरकर आज उजळ माथ्यानं त्यांना स्वातंत्र्यवीर आम्ही म्हणायचं बिलकुल म्हणणार नाही, देशाचा कलंक होता सावरकर। त्यांच्या या वक्तव्याचे धामणगाव रेल्वे मतदारसंघात तीव्र पडसाद उमटत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला। नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानक चौकात पुतळ्याचे दहन करण्यात आले। त्यानंतर नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार तसेच ठाणेदार यांना निवेदन देऊन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या तसेच युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमोल इंगोले, अन्नाई टीव्ही, नांदगाव खंडेश्वर। निषेध असो, निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे बेटा 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 भारत निषेध असो, निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, प्राध्यापक वीरेंद्र जगतापचा निषेध असो, वीरेंद्र जगतापचा निषेध असो, हात पायदा हात हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। धामणगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही माननीय तहसीलदार यांना एक निवेदन आणि त्या निवेदनाद्वारे त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याकरता राजद्रोहाचा खटला भरण्याकरता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। जे वीरेंद्र जगताप आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करत आहे आणि जे बालबुद्धी राहुल गांधी ज्यांना स्वतःचंही नाव लावायची लाज वाटते ते कोण्या अंशातले आहे हे त्यांनासुद्धा माहीत नाही, हे दुसऱ्यावर म्हणजे स्वातंत्र्यवीरावर टीका करतात, हे शोकांतिका आहे, भारताची शोकांतिका आहे का? विरोधी पक्षाचा एवढा मोठा नेता इतकं बेताल वक्तव्य कसं करतो याच्या निषेधार्थ आज सर्व भारतीय जनता पार्टी तालुक्याचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळे गोळा होऊन माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊ आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडू। त्यानिमित्त आम्ही तहसीलदाराकडे जात आहे व त्यांच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा पुतळा दहन केलेला आहे। यानंतर जर असं बेताल वक्तव्य त्यांनी केलं तर याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील, त्याकरता त्यांनी तयार राहावं अशी मी आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना आवाहन करतो। व आता आम्ही सर्व लोक तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता तहसीलकडे जाऊन त्यांना निवेदन देऊ। वीरेंद्र जगताप यांचा निषेध।